चित्रपटात काम मिळावे यासाठी भटकंती करणाऱ्या नवोदित कलाकारांच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. मात्र साताराच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या दिगंबर वीरकर या तरुणाने चक्क मोबाईलवर शूटिंग करून एक मराठी चित्रपट तयार करण्याचे स्वप्न साकार केले आहे. लाईट कॅमेरा याची वानवा असताना देखील नवोदित कलाकारांच्या सहकार्याने दिगंबर वीरकर याने मोबाईलवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे ठरवले. या त्याच्या स्वप्नांना साऱ्यांनीच सहकार्य केल्याने अथक परिश्रमातून आज पिक्चर हा चित्रपट तयार झाला असून मोबाईलवर चित्रपट बनवण्याचा या तरुणांनी विक्रम केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हॅलो, मी महेश्वर पाटडकर. दिगंबर वीरकर यांच्या पिक्चर या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये मी अगदी सुरुवातीपासून होतो. मोबाईलवर शूटिंग करायचं म्हणजे अडचणी येणार हे आम्हाला माहिती होतं आणि तशा त्या आल्याच. मग सायकलचा ट्रॅकशॉट असू दे किंवा शेतघरातलं कमी लाईटमधलं शूटिंग असू दे किंवा मग तलावातलं पाण्यातलं शूटिंग असू दे, पण एक वेगळीच अडचण आमच्यासमोर अगदी आयत्या वेळेला आली. आम्हाला बस स्थानकावर गण्या आणि त्याचे मित्र वडापाव विकतायत असा एक सीन शूट करायचा होता. बस स्थानकाची परवानगी मिळता मिळेना म्हणून मग आम्ही आयत्या वेळेला पुणे सातारा हायवेवरचा एक ढाबा गाठला. तिथल्या वडापाववाल्याकडून वडापाव आणि त्याचे ट्रे घेतले आणि आमचे ऍक्टर्स खरोखरीचे बसमधल्या पॅसेंजर्सना वडापाव विकायला लागले. पॅसेंजर्सना काहीच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे पॅसेंजर्स देखील त्यांच्याकडून वडापाव विकत घेत होते आणि हे सगळं आम्ही कॅमेरा लपवून छपवून सगळं शूट करत होतो. कारण पॅसेंजरना कळलं असतं तर पॅसेंजरच्या रिअलिस्टिक रिॲक्शन्स आणि काही मिळालं नसतं. आम्ही एक तास तिथे शूट केलं, त्याचे मोंताजेस क्रिएट केले आणि ते मोंताजेस एवढे रिअलिस्टिक आहेत की त्याच्यामुळे सिनेमाला चार चांद लागलेत. थँक्यू.